अंमली पदार्थ विरोधी पथक सध्या ऍक्शन मोड मध्ये असून सलग दुसरी मोठी कारवाई करण्यात पथकाला यश मिळाले आहे. गोपनीय माहितीवरून एका गाडीची झडती घेतली असता त्यात 16,10,340 रुपये किमतीचा 107 किलो 356 ग्रॅम गांजा आढळून आला असून पथकाने या कारवाईत 2 आरोपी आणि एकूण 20,21,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की जबलपूर हायवे रस्त्यावर एक डीएल पासिंग असलेल्या गाडीत गांजा वाहतूक केल्या जात आहे. या माहितीच्या आधारे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व गाड्यांची तपासणी केली. पथकाला एक डीएल पासिंगची गाडी दिसली असता त्याच्या ड्रायव्हरची चौकशी केली, मात्र संशयास्पद उत्तर मिळाल्याने पथकाने गाडीची झडती घेतली असता त्यात जवळपास 107 किलो गांजा आढळून आला, ज्याची किंमत 16,10,320 रुपये इतकी होती. पथकाने 2 आरोपी यांना ताब्यात घेतले आणि 16,20,340 रुपयांचा गांजा, एक कार किंमत 4 लाख, 2 फोन किंमत 11,000 रुपये असा एकूण 20,21,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पारडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. काल आम्हाला एक खबर मिळाली होती की आमच्या स्टाफलाच खबर मिळाली की जबलपूर हायवे रोडने एक पांढऱ्या रंगाची गाडी जात आहे, जी डीएल पासिंग आहे आणि त्यामध्ये गांजा हा वाहतूक केला जात आहे. आणि त्या माहितीवरून आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि तसंच माहिती देऊन वरिष्ठ आमचा स्टाफ आणि आमचा स्टाफ पंच आणि आमचं साहित्य हे असं आम्ही रिंग रोडला पोहोचलो. त्या ठिकाणी थांबून आम्ही ट्रॅप लावला आणि येणाऱ्या वाहनाची आम्ही तपासणी केली. त्या दरम्यान 16 सुमारास जे आम्हाला जी वर्णन होतं डीएल नंबर क्रमांकाची वाहन होतं, जी कार होती ती आम्हाला येताना आढळली, तिला बाजूला घेतलं, त्याला थांबली आणि त्याला ड्रायव्हरलांसोबतच्या इस्माला विचारपूस केली. पण त्याने म्हटलं की आम्ही गाडी हैदराबादहून घेतली आणि आम्ही ग्वालियरला सोडत आहे. तर म्हटलं यामध्ये गांजा वगैरे नाही, त्याच्यात काही नाही असं त्यांनी सांगितलं. मग आम्हाला संशय आला, संशयावर पूर्ण गाडीची आम्ही तपासणी केली, तरी काही माल मिळून येत नव्हता. परंतु जेव्हा आम्हाला तो असं संशय आला की काहीतरी नवीन बिल्डिंगचं काम केलेलं आहे, तर मग ते पत्र आम्ही मागची सीट ओपन केली आणि पत्र ओपन करून बघितलं, तर त्यामध्ये आम्हाला गांजाचा दुरुस्त सदस्य दिसून आला. मग ते बाहेर काढून बघितलं तर तो गांजा होता. तर तो पूर्ण समस्त बाहेर काढला आणि काउंटिंग केलं तर तो जवळजवळ 107 किलो गांजा भरला आहे, जो ज्याची किंमत 16 लाख जवळपास जात होते मार्केट प्राईसमध्ये. असा तो गांजा ते वाहन आणि 2 आरोपी आणि 2 मोबाईल रस्त्याने ताब्यात घेतलं आणि इथेही त्याच्यावर कारवाई केली. या प्रकरणी NDPC अंतर्गत पोस्टे पारडी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. होता.